नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत पुढील वर्षी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये शिवाजी विद्यापीठाचा अठ्ठावन्नावा दीक्षांत समारंभ होणार आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी डिग्री सर्टिफिकेट मिळवण्यासाठी व दीक्षांत समारंभाचा भाग बनण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करत आहेत पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पेमेंट करताना प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन एज्युकेशन रिलेटेड माहिती व बातम्या कळतील मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या अठ्ठावन्नव्या दीक्षांत समारंभासाठी फॉर्मची फी भरताना असा एरर येत असेल तर घाबरून जाऊ नका जर तुमचे ॲक्सिस बँकचे खाते असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही दुसऱ्या बँकेच्या मदतीने पेमेंट करताना फक्त काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो तुमचे शुल्क तुमच्या बँक खात्यातून डेबिट झाले असल्यास आस, पुन्हा लॉग इन करा किंवा पेज रिफ्रेश करा लॉग इन केल्यानंतर होम पेमेंट म्हणजे पावती जनरेट झाली आहे की नाही याची खात्री करा जर तुमचे पेमेंट रिसिप्ट जनरेट झाले असेल तर त्याची प्रिंट काढून घ्या आणि पुन्हा पेमेंट करू नका जर तुमचे पेमेंट अयशस्वी झाल्यास कृपया एक तास प्रतीक्षा करा आणि एक तासानंतर पुन्हा एकदा पेमेंट पे करा आणि प्रिंट जनरेट झाली की नाही ते चेक करा ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी उद्भवल्यास विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास विद्यापीठाच्या आय टी सीलच्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि ऑनलाईन शुल्काबाबत काही अडचण उद्भवल्यास विद्यापीठातील लेखा विभागाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता अधिक माहितीसाठी दीक्षांत विभागाच्या या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो तुम्ही जर मोबाईलच्या मदतीने फॉर्म भरत असाल किंवा पेमेंट करत असाल तर तुमचे इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित आहे का ते चेक करा कदाचित तुमच्या मोबाईलच्या इंटरनेटच्या रेंज किंवा स्पीडमुळे देखील पेमेंट करताना एरियर येऊ शकतो त्यामुळे मोबाईलच्या मदतीने फॉर्म भरताना किंवा पेमेंट करताना आपण रेंजमध्ये आहोत का याची खात्री करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद